चला अनुभवूया आता हॉकीचा थरार। सतेज लोकोत्सव आयोजित सतेज चषक हॉकी स्पर्धा, वेळ 24 ते 29 एप्रिल 2018। स्थळ हॉकीची पंढरी, लाईन बाजार क्रीडांगण, कोल्हापूर। स्वागत अध्यक्षा सौ स्वाती सागर यवलुजे, महापौर कोल्हापूर महानगरपालिका। नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत। मी तेजस्विनी शर्मा, पाहूया सविस्तर वृत्त। कन्या विद्या मंदिर चिपरी मधील शिक्षिका पल्लवी प्रसाद खोबरे यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। लातूर येथील मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेने पल्लवी खोबरे यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला आहे। लोकसहभाग व ई लर्निंगच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण शाळा डिजिटल युक्त केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। शाळेतल्या अध्यापिका खोबरे मॅडम या आमच्या शाळेत आल्यानंतर त्यांचं कार्य त्या डिजिटलयुक्त शाळा करण्याचा त्यांनी ध्यास घेतला। सर्व स्टाफने आम्ही घेतला, पण पुढाकार घेऊन त्यांनी डिजिटल पताका, डिजिटल वर्ग लोकसहभागातून आणि ई लर्निंगच्या माध्यमातून त्यांनी शाळा पूर्ण डिजिटलयुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचंच त्यांना श्रेय त्यांना मिळालं। आणि त्याची त्यांनी कार्याची दखल घेऊन मानव विकास संस्था बहुउद्देशीय संस्था यांनी त्याच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि त्यांनी त्यांचं कार्याचं कौतुक केलं। चिपरी या शाळेमध्ये आम्ही विविध पद्धतीनं शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून किंवा लोकसहभाग असेल किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल सर्व वर्ग डिजिटल केले असून त्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवून आम्ही शाळेची प्रगती साधण्याचा प्रयत्न करत आहोत। मी कन्या विद्यामध्ये चिपरी येथे अध्यापक म्हणून कार्यरत आहे। सध्याच्या युगामध्ये मुलींना ई लर्निंगची गरज आहे किंवा डिजिटलायझेशनमध्ये ई लर्निंगचा हातभार हा फार मोठा आहे। याच्याकरिता आम्ही डिजिटलायझेशन ही संकल्पना हाती घेतली आणि या दृष्टिकोनातूनच प्रयत्न केला। त्याच्यामध्ये गावामध्ये गावकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत, त्या गावकऱ्यांनीही आम्हाला सर्व हाताने मदत केली। तसंच ग्रामपंचायतीने मदत करून आम्हाला LED उपलब्ध करून दिला। LED द्वारे आणि प्रोजेक्टरद्वारे आम्ही कंटिन्यू अध्यापन चालू असतं, दररोज मुलींना ई लर्निंगद्वारे अध्यापन सुरू असतं। तसंच इतरही आमचे बरेचसे उपक्रम आहेत शाळेमध्ये, त्या उपक्रमांच्या माध्यमातून आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शाळेची गुणवत्ता अत्युच्च टोकाला नेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत। यामध्ये आमचे मुख्याध्यापक आम्हाला मार्गदर्शन करतात, तसेच इतर स्टाफही आमचा खूप कार्यशील आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करत असतो। याच्यामध्ये आम्हाला सर्वांची मदत, गावकऱ्यांची, ग्रामपंचायतीची मदत, अमोल सहकार्य असे मिळाले आहे। त्यांना मुख्याध्यापक दीपक कोष्टी तसेच सर्व स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले।